नमस्कार, आतीज एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण उदाहरण संग्रह 12 हा कसा सोडवायचा आहे हे पाहणार आहोत. उदाहरण संग्रह 12 मध्ये एकूण 5 प्रश्न आहेत आणि हे 5ही प्रश्न शाब्दिक उदाहरणे आहेत. वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे आहेत ही. चला तर मग पहिलं गणित पाहूया. प्रथमेशला 27,450 रुपयांचा एक लॅपटॉप घ्यायचा आहे. त्याच्याजवळ 22,975 रुपये आहेत. तर लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखी किती रक्कम लागेल? आता या ठिकाणी प्रथमेशजवळ एकूण असणारे रुपये आणि त्याला लॅपटॉप घेण्यासाठी लागणारे रुपये हे आपण पाहणार आहोत. प्रथमेशजवळ एकूण रुपये आहेत 22,975 आणि लॅपटॉप घेण्यासाठी त्याला हवे आहेत 27,450 रुपये. तर आता लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखी किती रुपयांची गरज भासणार आहे हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे. 27,450 म्हणजे जी लॅपटॉपची किंमत आहे त्या किमतीमधून आपल्याला प्रथमेशजवळ असणारे जे पैसे आहेत, जे रुपये आहेत, ते वजा करावे लागणार आहेत. चला तर मग वजाबाकी करूया. लॅपटॉपची एकूण किंमत आहे 27,450 रुपये. ही आपण मांडूया एकूण रक्कम असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी, किंवा एकूण रुपये. आणि प्रथमेशजवळ असणारे रुपये आहेत 22,975, हे आपण वजा करणार आहोत. 22,975 हे आहेत प्रथमेशजवळ असणारे रुपये किंवा असणारी रक्कम. आणि ही तर आपण म्हणू शकतो एकूण खरेदी किंमत. चला तर मग वजाबाकी करूया. शून्यामधून 5 आपल्याला घालवता येणार नाहीत, त्यामुळे आपण दशक स्थानच्या 5 कडून एक हातचा घेऊया. 5 मधून 1 गेल्यानंतर दशक स्थानी राहिले आता 4 आणि एकक स्थानी झालेले आहेत 10 एकक. 10 वजा 5 उरले 5. 4 मधून 7 जाणार नाहीत, त्यामुळे आपण शतक स्थानच्या 4 कडून एक हातचा घेऊया. या ठिकाणी आता 3 शतक राहिलेले आहेत आणि दशक झालेत एकूण 14. 14 वजा 7 उरले 7. 3 मधून 9 जाणार नाहीत, त्यामुळे आपण हजार या ठिकाणी राहिले 6 आणि शतक झालेत आता 13. 13 मधून 9 गेले उरले 4. 6 मधून 2 गेले उरले 4 आणि 2 मधून 2 गेले उरला 0. या ठिकाणी प्रथमेशला लॅपटॉप घेण्यासाठी आणखी किती रक्कम लागेल? तर 4,475 रुपये प्रथमेशला आणखी लागणारी रक्कम असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. आणि पूर्ण वाक्यात लिहायचं असेल तर या पद्धतीने लॅपटॉप घेण्यासाठी प्रथमेशला आणखी 4,475 रुपये लागतील. या पद्धतीने आपण वाक्यामध्ये उत्तर लिहू शकतो. दुसरा प्रश्न आहे, एका वर्षी एका कंपनीने 44,730 स्कूटर्स तयार केल्या, दुसऱ्या वर्षी 43,150 स्कूटर्स तयार केल्या. तर कंपनीने पहिल्या वर्षी किती जास्त स्कूटर्स तयार केल्या? आता पहिल्या वर्षी किती जास्त स्कूटर्स तयार केल्या हे काढण्यासाठी आपणाला या ठिकाणी पुन्हा वजाबाकी करावी लागणार आहे. पहिल्या वर्षी तयार केलेल्या स्कूटर मधून आपल्याला दुसऱ्या वर्षी तयार केलेल्या स्कूटर्स जर आपण वजा केल्या तर आपल्याला काय मिळेल? पहिल्या वर्षी किती जास्त स्कूटर्स तयार झाल्या होत्या ती संख्या आपल्याला मिळेल. चला तर मग वजाबाकी करूया. 44,730 ही काय आहे? पहिल्या वर्षी
तयार केलेल्या स्कूटर्स आहेत. माहितीसाठी आपण लिहितोय वजा, त्यातून आपल्याला दुसऱ्या वर्षी तयार केलेल्या स्कूटर्स वजा करायच्या आहेत. दुसऱ्या वर्षी एकूण 43,150 स्कूटर्स तयार केल्या. 43,150 ह्या आहेत दुसऱ्या वर्षी तयार केलेल्या स्कूटर्स. चला वजाबाकी करूया. शून्यामधून शून्य गेले, उरले शून्य. तीनामधून पाच जात नाहीत, त्यामुळे आपण शतकस्थानच्या 7 कडून 1 हातचा घेऊया. आता शतकस्थानी राहिलेत 6 आणि दशकस्थानी झालेत 13. 13 वजा 5 उरले 8. 6 मधून 1 गेला, उरले 5. 4 मधून 3 गेले, उरला 1. आणि 4 मधून 4 गेले, उरला 0. या ठिकाणी पहिल्या वर्षी किती जास्त स्कूटर्स तयार झाल्या याची संख्या आपल्याला मिळालेली आहे, ती आहे 1,580. जास्त तयार केलेल्या स्कूटर्स. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, एका शहरात पुरुषांची संख्या 16,37,856 असून स्त्रियांची संख्या 16,52,978 आहे, तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे? आता शहरातील स्त्री पुरुषांची संख्या दिलेली आहे आणि आपल्याला त्यांच्यातील फरक काढायचा आहे. पुरुषांची संख्या आहे 16,37,856 आणि स्त्रियांची आहे 16,52,978. आपल्याला विचारलं आहे की स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे, म्हणजे निश्चितच या ठिकाणी स्त्रियांची संख्या काय आहे, मोठी आहे. आपण स्त्रियांच्या संख्येमधून पुरुषांची संख्या वजा करणार आहोत, मग आपल्याला त्यातील फरक कळेल आणि स्त्रिया किती संख्येने जास्त आहेत हे देखील समजेल. तर आपण 16,52,978 वजा 16,37,856 अशी वजाबाकी करणार आहोत. चला वजाबाकी करूया. 8 मधून 6 गेले, उरले 2. 7 मधून 5 गेले, उरले 2. 9 मधून 8 गेले, उरला 1. 2 मधून 7 जातील का? नाही जाणार, त्यामुळे आपण दशहजारस्थानच्या 5 कडून 1 हातचा घेऊया. या ठिकाणी राहिले आता 4 आणि हजारस्थानी झालेत आता 12. 12 मधून 7 गेले, उरले 5. 4 मधून 3 गेले, उरला 1. 6 मधून 6 गेले, उरला 0. आणि 1 मधून 1 गेला, उरला 0. या ठिकाणी संख्या आलेली आहे 15,122. म्हणजे स्त्रिया या 15,122 संख्येने जास्त आहेत. या ठिकाणी आपण उत्तर लिहू शकतो, स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा ने जास्त आहे. आता आपण चौथा प्रश्न पाहूया. एका संस्थेने सामाजिक उपक्रमासाठी 25 लाख रुपये जमा करण्याचे ठरवले होते. लोकवर्गणी व इतर मदतीतून संस्थेला 26,57,340 रुपये मिळाले, तर संस्थेला ठरवल्यापेक्षा किती रक्कम जास्त मिळाली? आता या ठिकाणी आपल्याला जी मोठी रक्कम आहे, म्हणजे 26,57,340 यामधून संस्थेने किती रक्कम जमा करण्याचे ठरवले होते, ती रक्कम आपल्याला वजा करावी लागणार आहे. म्हणजेच 26,57,340 वजा 25 लाख केल्यानंतर आपल्याला संस्थेला ठरवल्यापेक्षा किती रक्कम जास्त मिळाली आहे हे समजेल. चला तर मग सुरू करूया. या ठिकाणी आधी
स्थाने लिहून घेऊया, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष। गणितामध्ये दशलक्ष पर्यंतच्या संख्या आहेत 26,57,340 वजा 25,00,000। वजाबाकी करूया, शून्यातून शून्य गेले, उरले शून्य, चारामधून शून्य गेले, उरले चार, तीनामधून शून्य गेले, उरले तीन, सातामधून शून्य गेले, उरले सात, पाचामधून शून्य गेले, उरले पाच, सहामधून पाच गेले, उरला एक, आणि दोनामधून दोन गेले, उरले शून्य। या ठिकाणी रक्कम आलेली आहे 1,57,340। तर संस्थेला ठरवल्यापेक्षा किती रक्कम जास्त मिळाली? संस्थेला रुपये 1,57,340 जास्त मिळाले असे आपण उत्तरामध्ये शाब्दिक शब्दामध्ये लिहू शकतो। पाचवा प्रश्न आहे, 23,849 व 27,056 या संख्या घेऊन वजाबाकीचे उदाहरण तयार करा व सोडवा। आता या ठिकाणी आपल्याला आधी प्रश्न तयार करायचा आहे आणि त्यानंतर आपण ही वजाबाकी करणार आहोत। चला तर प्रश्न तयार करूया। सीमाला, या ठिकाणी मी सीमाचं नाव घेतलेलं आहे, तुम्ही तुमचं नाव घेऊ शकता, कोणाचंही नाव तुम्ही लिहू शकता। 27,056 रुपयांचे एक कपाट खरेदी करायचे आहे। तिच्याजवळ तेवीस हजार आठशे एकोणपन्नास रुपये आहेत। तर सीमाला कपाट खरेदी करण्यासाठी आणखी किती रुपये लागतील? हा प्रश्न आपण तयार केलेला आहे, म्हणजेच वजाबाकीचं उदाहरण आपलं तयार आहे। आता आपण ते उदाहरण सोडवणार आहोत। या ठिकाणी तुम्ही घरे आखून सोडवू शकता किंवा डायरेक्ट वजाबाकी करू शकता। एक तशी वजाबाकी मी तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धतीने। 27,056 वजा 23,849 हे 27,056 आहे कपाटाची किंमत, आणि 23,849 रुपये जे आहेत ते आहेत रुपयामध्ये किंमत आहे, म्हणून मी कंसामध्ये रुपये लिहिलेले आहे। 23,849 हे सीमाजवळ असणारे रुपये, सीमाजवळील रक्कम असं देखील आपण म्हणू शकतो। चला तर मग वजाबाकी करूया। सहामधून नऊ वजा होणार नाही, त्यामुळे आपण पाचकडून एक घेऊया। या ठिकाणी झाले 16, 16 मधून 9 गेले, उरले 7, चारामधून 4 गेले, उरला 0, शून्यामधून 8 जाणार नाही, त्यामुळे आपण 7 कडून 1 हातचा घेऊया। आता या ठिकाणी झालेले आहेत 10, 10 मधून 8 गेले, उरले 2, 6 मधून 3 गेले, उरले 3, आणि 2 मधून 2 गेले, उरले 0। तर सीमाला अजून किती रक्कम लागणार आहे
3,207 रुपये. सीमाला खरेदी करता आवश्यक असणारी रक्कम असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं असेल तर आपण कसं लिहूया की सीमाला आणखी 3,207 रुपये लागतील. या ठिकाणी आपला उदाहरण संग्रह 12 सोडवून पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.